विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एक छोट्याशा तुकड्यामध्ये आपण गणित समजून घेतलेलं आहे आणि आज गणित समजून घेतल्याच्या नंतर या व्हिडिओमध्ये होऊ शकते तुम्हाला हे दोन्ही पार्ट एकाच सोबत प्रोव्हाइड केले जातील. तर पहिले आपण गणित समजून घेतलं आणि आता आपण त्या गणिताचं सोल्युशन समजून घेतोय. ठीक आहे, तर गणिताचं सोल्युशन समजून घेत असताना लक्षात घ्यावयाची बाब हीच की गणित आता पहिलं गणित आपण सॉल्व्ह करतोय, तर कसं त्याचं फॉर्मॅट असणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. तर आपण जे इथे लिहितोय गणिताचं उत्तर सुरू करतोय त्यामध्ये लिहायचं कम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर. म्हणजे तुम्ही जे काही स्टेटमेंट बनवत आहात ते कशासाठी आहे, तर कम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर ऑफ GST रजिस्ट्रेशन ऑफ मेसर्स मोहन नागपूर. मागल्या व्हिडिओमध्ये आपण यावर सखोल चर्चा केलेली आहे की मोहन कुठला, नागपूरचा, नागपूर कुठे, महाराष्ट्रात, महाराष्ट्र कोणतं राज्य, तर जनरल स्टेट. ठीक आहे, ते केलेलं आहे आपण त्यावर चर्चा, तर ते वारंवार नाही करूयात. म्हणजे या ओळीचा तुम्हाला आता चांगला परिचय झालेला आहे, फक्त लिहायचं कसं ते आज बघतोय आपण. कम्प्युटेशन ऑफ टोटल टर्नओव्हर ऑफ GST रजिस्ट्रेशन ऑफ मेसर्स मोहन नागपूर. ते झाल्याच्या नंतर हेडिंग टाकायचं छानपैकी पर्टिक्युलर्स ऑफ सेल्स रुपीज. हवं तर याला तुम्ही आखणी सुद्धा करू शकता, म्हणजे असं इथे आखणी करून छान बॉक्स तयार करून घ्यायचा. मग जेव्हा आपण इथे पूर्ण आखणी करून घेतली, तर या आखणीनंतर आता आपल्याजवळ जे जे काही घटक दिलेले आहे किंवा विवरण दिलेलं आहे, पर्टिक्युलर्स दिलेले आहे, त्या सगळ्यांना आता आपल्याला काय करायचं आहे, या पर्टिक्युलर्स ऑफ सेल्समध्ये एका ठिकाणी लिहावायचं आहे. तर सगळ्यात पहिले बघा, इंटरस्टेट सेल्स ऑफ गुड्स ₹3 लाख, इंट्रास्टेट सेल्स ऑफ गुड्स ₹2 लाख, इंटरस्टेट सेल्स ऑफ सर्व्हिसेस ₹4 लाख, इंट्रास्टेट सेल्स ऑफ टॅक्सेबल गुड्स ₹3 लाख, सेल ऑफ गुड्स ऍज अन एजंट ₹3,50,000, अँड लास्ट इंटरस्टेट सेल्स ऑफ एक्झम्प्टेड गुड्स ₹2 लाख. आता तुम्ही बघाल की गणितामध्ये तुमच्याजवळ गणित आहे आणि त्या गणितामध्ये दिलेली एकूण एक बाब मी इथे लिहिली. आता तुमच्यापैकी काही लोकांना असा प्रश्न पडेल की ज्या वस्तूंची, म्हणजे जी वस्तू विकल्या गेली आहे ती एक्झम्प्टेड कॅटेगरीची आहे, मग ती तर आपण पर्टिक्युलर्स मध्ये किंवा टोटल टर्नओव्हर मध्ये लिहायलाच नको. आणि जर तुम्ही ही चूक केली तर तिथेच तुमचं गणित बिचकेल, कारण जरी ती वस्तू एक्झम्प्टेड असली तरीही तिचं सेल कॅल्क्युलेशन ऑफ टोटल टर्नओव्हरच्या यादीमध्ये तुम्हाला धरावं लागतं आणि तेच मी इथे केलेलं आहे. मग यामध्ये आता प्रत्येक बाब काय आणि कशी आहे आपण मागे जेव्हा समजून घेतलेलं आहे, गणित जेव्हा समजून घेतलं तेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवली, आता फक्त त्याचा उलगडा की इथे आपण ते काय लिहिलेलं आहे ते मी सांगेन. इंटरस्टेट सेल्स ऑफ गुड्स, आता आपल्याजवळ एक अट आहे नंबर 4 ची अट, की जर इंटरस्टेट सेल्स आहे म्हणजे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन होत आहे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू जात आहे, या परिस्थितीमध्ये आपण या इथे टोटल टर्नओव्हर किती का असे ना त्याची अट आपण बघत नाही, तर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असल्या कारणास्तव रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण फक्त इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन बघतो का आपण, नाही. तर याच्यासोबत एक पुन्हा बाब बघावी लागते की जी वस्तू किंवा सेवा विकल्या गेलेली आहे ती वस्तू किंवा सेवा टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या यादीमध्ये मोडते की नाही. तर बघा, इंटरस्टेट जरूर आहे पण गुड्स कशा आहे हे सांगितलेलं नाही, तर आपण तिथे बिलकुलही आपली, म्हणजे जास्त आपण आता GST एक्सपर्ट स्वतःला म्हणून घेतला आहे, म्हणून आपण तिथे याला टॅक्सेबल समजण्याची भूल विद्यार्थी मित्रांनो करायची नाही. म्हणून ही लिहिलेलं जरूर आहे पण आपली चौथी अट इथे लागू पडत नाही. तसंच बघूया, इंट्रास्टेट सेल्स ऑफ गुड्स ₹2 लाख, यामध्ये काहीही वावग नाही, अटी यामध्ये आडव्या येत नाही आहे. इंटरस्टेट सेल्स ऑफ सर्व्हिसेस, पुन्हा चौथी अट आली, इंटरस्टेट सेल आहे, ट्रान्झॅक्शन आहे, पण टॅक्सेबल सर्व्हिसेस दाखवलेलं आहे का, नाही. टोटल टर्नओव्हर मध्ये लिहा पण चौथी अट आपल्याला इथे आणावयाची नाही. त्याच्यानंतर आहे इंट्रास्टेट सेल्स ऑफ टॅक्सेबल गुड्स. आता पुन्हा तुमच्यासाठी हा ट्रॅप आहे, तुम्हाला फसवलं इथे की टॅक्सेबल गुड्स देऊन टाकल्या म्हणजे पटकन आपण चौथ्या अटीचा विचार करतो, पण इथे विसरायचं नाही, इंट्रास्टेट दिलेलं आहे. चौथी अट केव्हा आहे, जेव्हा इंटरस्टेट सेल्स ऑफ टॅक्सेबल गुड्स असेल, म्हणजे पुन्हा इथे फोर्थ नंबरची अट लागू पडली नाही, तरी आपण ते टोटल टर्नओव्हर मध्ये घेऊयात. सेल ऑफ गुड्स ऍज अन एजंट ₹3,50,000. आता याच्या पहिले बघा की उदाहरण घेऊया, की
की जर तुम्ही एखाद्या जसं वर्धेला टीव्हीएस शोरूम आहे, एके गांधी टीव्हीएस शोरूम, तिथनं तुम्ही एक ज्युपिटर क्लासिक गाडी विकत घेतली, तुम्ही ज्युपिटर क्लासिक तिथनं विकत घेतली, तुम्हाला असं वाटतंय की लोकल वर्धेच्या बाजारातून आपण ही गाडी विकत घेतलेली आहे, परंतु हा हे जे एके गांधीचं शोरूम आहे, टीव्हीएसचं शोरूम आहे, ते टीव्हीएस कंपनीच्या बिहाफमध्ये काम करतंय, म्हणून असे जे काही सेल असतं ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या सेलिंगच्या किंवा सेल्सच्या विवरणामध्ये आपल्याला ॲड करावे लागतात, कारण ते कंपनीच्या वतीने का असे ना तरीही विक्री झालेली आहे. तर इथे जे सेल्स ऑफ गुड्स ॲज अन एजंट म्हटलेलं आहे 350,000 ते सुद्धा आपण इथे घेणार आहो किंवा कन्सिडर करणार आहो. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे इंटरस्टेट सेल्स ऑफ एक्झम्प्टेड गुड्स. पुन्हा आपल्याला झटका दिला की इंटरस्टेट देऊन दिलं, पण इथे काय आहे, टॅक्सेबल गुड्स नाही तर एक्झम्प्टेड गुड्स आहे, म्हणजे पुन्हा चौथी अट आपल्याला डोक्यामध्ये आणायची नाही. आता इथे या सगळ्या बाबी आपण लिहून घेतल्या, तर कॅल्क्युलेशन करायचं टोटल टर्नओव्हरचं. तर याची जर गोळाबेरीज केली तर टोटल टर्नओव्हर येतं 1,750,000, आणि 1,750,000 टोटल टर्नओव्हरवर आता आपण बघूयात की 1,750,000 याचं मेसर्स मोहन ट्रेडर्स नागपूरचा जो व्यक्ती आहे त्याचं आलेलं आहे टोटल टर्नओव्हर 1,750,000. मग ते जे पहिले तीन प्रश्न आपण एका विचारले होते ना स्वतःला की मोहन कुठला, तर नागपूरचा. नागपूर कुठे, महाराष्ट्रात. महाराष्ट्र काय आहे, तर जनरल स्टेट आहे. आता जनरल स्टेट आहे म्हटल्यावर अटी, वस्तू 40 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर, सर्व्हिसेस 20 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर, आणि वस्तू व सेवा पुन्हा 20 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर. तर आता चौथा प्रश्न विचारायचा टोटल टर्नओव्हर कॅल्क्युलेशन झाल्यावर, की ही जी पूर्ण वस्तूंची विक्री झालेली आहे यामध्ये फक्त वस्तूच आहे का, तर बघूयात. वस्तू वस्तू सर्व्हिसेस म्हणजे फक्त वस्तू विकलेल्या आहेत का, नाही, तर वस्तू व सेवा दोन्ही विकलेले आहे, म्हणून आता कोणती अट लागेल, जनरल स्टेट असल्या कारणास्तव वस्तू व सेवांची विक्री होत असेल तर टोटल टर्नओव्हर 20 लाखांपेक्षा जास्त असावं. बघा, मोहनचं आहे का 20 लाखापेक्षा जास्त, नाही, तर अगदी लगेच उत्तर आपल्याला मिळालं की टर्नओव्हर कमी असल्या कारणास्तव GST रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही. मग त्या ऍडवाइस लिहायची, आणि हे सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे. काय लिहिणार आहोत आपण ऍडवाइस मध्ये, ऍज पर अबव स्टेटमेंट टोटल टर्नओव्हर ऑफ मेसर्स मोहन नागपूर इज लेस दॅन ₹20 लाख. सीमा किती होती, 20 लाखाची. जर 20 लाखापेक्षा जास्त आहे तर GST रजिस्ट्रेशन बंधनकारक, याचं नाही आहे 20 लाखापेक्षा जास्त, म्हणून म्हणजेच इंग्रजीमध्ये देअरफॉर GST रजिस्ट्रेशन इज नॉट रिक्वायर्ड. अगदी पहिलं गणित इथे आपण समजून घेतलेलं आहे, आणि त्या पहिल्या गणितामध्ये तुम्हाला अट कशी लक्षात घ्यावी, कोणते प्रश्न स्वतःला विचारावे, त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून गणिताची मांडणी आणि शेवटचं उत्तर म्हणजेच ॲडवाईस कशी द्यायची हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता याच गणितामध्ये, आता बघा, वारंवार तेच ते काम न करता एका गणितावरून जर समजता येत असेल तर आपण ते काम करू शकतो. तर इथे एक मी थोडा बदल करते. काय बदल करते, की हा जो मोहन आहे हा पहिले आपण आता थोड पटकन माइंडसेट बदलत चला. तुम्ही बीकॉम फायनलचे विद्यार्थी आहेत, असं एकाच याच्यावर स्टिक नाही राहायचं. आपण एकाच गणिताला दोन वेगवेगळ्या बाजूंनी समजून घेतोय. आता आपला पहिला गणित जेव्हा सॉल्व्ह केला वाटल्यास तिथेच व्हिडिओ थांबवा, आणि आता हा नंतरचा पार्ट पाणी वाणी पिऊन छान नंतर बघा, ठीक आहे. मेसर्स मोहन पहिल्या तुकड्यामध्ये कुठला होता, नागपूरचा होता, पण आता हा मोहन झालेला आहे मनालीचा, आणि मनाली कुठे आहे, तर हिमाचल प्रदेश मध्ये आहे. गाव बदलून टाकलं. आता गाव बदलून टाकल्याच्या नंतर इथे सुद्धा नागपूरच्या ठिकाणी मी काय लिहेल, मनाली लिहेल. आता बाकीचे चेंजेस नंतर करूया आपण, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता याची ठिकाण बदललं, मनालीला आला. मनाली कुठे, पुन्हा ते तीन प्रश्न की मनाली कुठे आहे, हिमाचल प्रदेश मध्ये आहे. हिमाचल प्रदेश कोणतं राज्य आहे, तर स्पेशल स्टेट आहे. जनरल स्टेट आहे का हिमाचल प्रदेश, नाही, तर तो विशेष राज्य आहे, स्पेशल स्टेट आहे. म्हणजे अट काय, वस्तूंची विक्री 20 लाख, सेवांची विक्री 10 लाख, वस्तू व सेवा दोघांची विक्री पुन्हा 10 लाख, म्हणजे आता आपल्या टर्नओव्हरची सीमा
बदलली राज्याच्या अनुसार। तर बघा मनालीचा मोहन आहे आणि त्याचं टोटल टर्नओव्हर आहे 17,50,000 आणि वस्तू व सेवा दोघांची विक्री केली आहे, म्हणजे जीएसटीच्या रजिस्ट्रेशन साठी सीमा किती घातलेली आहे, 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त टर्नओव्हर असेल तर मोहनला करावं लागेल रजिस्ट्रेशन। तर आहे का त्याचं जास्त, हो आहे। तर म्हणजे आता इथे काय लिहू आपण, ऍज पर अबाव स्टेटमेंट टोटल टर्नओव्हर ऑफ मेसर्स मोहन मनाली इज, आता लेस दॅनच्या ठिकाणी काय येईल, मोर दॅन रुपीज 10 लाख, देअर फॉर जीएसटी रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड। बघा कशी गणिताची रूपरेषा बदलली फक्त जागेच्या नावावरून ठिकाणावरून। हे असं आहे आपल्या जीएसटीच्या गणितांचा सगळा खेल, पूर्ण डिपेंड करतं व्यक्ती कुठला आहे यावर, राज्य कोणतं आहे यावर। मला आशा आहे एकाच गणितामध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या अटी अगदी चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला ते कळलं असेल। पहिलंच गणित होतं, तिथे काहीच आढेवेढे मी घातलेले नाही। याच्या नंतर आणि एक बिलकुल डोक्यामध्ये गलतफहमी ठेवायची नाही की जसं गणित दिलं आहे मग पहिल्या ह्याच्यात आम्ही जशाच्या तसंच उतरवलं होतं मग तसंच करावं लागते का बा, असं बिलकुल डोक्यात ठेवायचं नाही। कारण इथे आपल्याला इंटरस्टेट सेल्स ऑफ गुड्स 3 लाख असं डायरेक्ट सांगितलं असतं, पण आता समोरच्या गणितांमध्ये तुम्हाला कसं येईल, इंटरस्टेट सेल्स ऑफ गुड्स रुपीज 3 लाख विथ ॲडिंग प्रॉफिट ऑफ 10%, म्हणजे त्यामध्ये प्रॉफिट किंवा नफा आपल्याला 10% ऍड करायचा आहे। हे पहिलं गणित होतं म्हणून आपण अगदी सोपं घेतलेलं आहे आणि समोर जे काही बारकावे येतील मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून आताच विचार करू नका, याला छानपैकी वहीवर लिहा, समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अगदी एक नवीन बाब आपण शिकतोय याची एन्जॉयमेंट आपण करतोय, नवीन वस्तू शिकण्याच्या ह्याच्यामध्ये आणि ज्ञान घेण्याच्या रूपामध्ये, तर ती एक बाब डोक्यामध्ये ठेवून अभ्यास चालू ठेवा। धन्यवाद।